असणार. माझ्या गटाचे नाव श्रीनिवास महिला स्वयंसहायता गट. या गटात मी सदस्य आहे. गटात आम्हाला 2 वर्ष झालं येऊन. सगळे महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा निर्णय चालू होता, पण एकमेकांचं सहकार्य नसल्यामुळं आम्ही काय केलं, म्हणजे वैयक्तिकच व्यवसाय करावा ही विचार ठरला होता. मग त्यातून आम्ही वैयक्तिकच म्हणजे शेवाया, कुरडी, कांद्याचे पापड हा व्यवसाय चालू केलेला आहे. त्यात आम्हाला बँक लोन 1 लाख रुपये भेटले होते. त्याच्या सहकार्यानं आम्ही हे स्वतः उमेद अभियानाअंतर्गत व्यवसाय चालू केलेला आहे. कुठल्या योजनेतून लोन घेतलं होतं? लोन कुठल्या योजनेतून तुम्ही लोन घेतलेलं आहे? कुठून घेतलेलं? उमेद अभियानाअंतर्गत लोन घेतलेलं. लोन घेतलेलं कुठून मिळालं? SBI बँकेकडून मिळालं. व्यवसाय सध्या कसा चालू आहे? व्यवसाय चालू आहे चांगलं. उन्हाळी सीझन चालू आहे म्हणून. उत्पन्न किती? उत्पन्न 5-6 हजार रुपये निघते, म्हणजे 3 महिने. पुन्हा घरची परिस्थिती पहिली कशी होती आणि आता त्याचा काय फरक पडला आहे का तुमच्या ह्याचा? घरची परिस्थिती थोडी म्हणजे साधारणच होती, पण आता त्यातून हा म्हणजे व्यवसायातून हातभार पण लागला आहे. आणि अजून माझी इच्छाशक्ती आणि म्हणजे व्यवसाय करण्यात पण माझी इच्छाशक्ती काहीतरी